नमस्कार, मी सोनाली पालव। आपण पाहता एबीसी न्यूज। एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। बदलापूरच्या बेलवली परिसरात पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे, पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि स्थानिक नगरसेवक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी मागणी केली। मागील काही वर्षात बदलापूर शहराचा झपाट्याने विकास झाला आहे, त्यामुळे शहरात वाहतुकीचा भार सुद्धा वाढला आहे। सध्या बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात ये जा करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आणि बेलवलीतील भुयारी मार्ग आहे। मात्र भुयारी मार्ग कधी बंद असला तर वाहतुकीचा भार स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर पडतो। बदलापूर शहराच्या वेशीवर बेलवली ते कारमेल शाळा असा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा प्रस्तावित उड्डाणपूल लवकरच उभारण्यात येणार आहे। या पुलाच्या कामासाठी लवकरच भूसंपादन करून निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कोथोरे यांनी दिली। बदलापूरला ओव्हरब्रिज एकच आहे आणि एक ओव्हरब्रिजच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण होतो, ट्रॅफिक जाम होते। त्यासाठी आपण बेलवलीला एक ओव्हरब्रिज मागितला होता। बेलवलीचा ओव्हरब्रिज सुद्धा मंजूर केला आणि त्याच्या निविदा जागा भूसंपादन केल्यानंतर लगेच सुरुवात होईल आणि ते सुद्धा काम मार्गी लागेल। दरम्यान बेलवलीतील उड्डाणपूल तयार झाला तर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आणि भुयारी मार्गातील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे। तसंच एरंजाड, आंबेशिव, मुळगाव, रहाटोली, चोण या ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे। अजय जोशी, एबीसी न्यूज, बदलापूर। बातमी आहे एबीसी न्यूजच्या इम्पॅक्टची। अंबरनाथच्या लोकनगरी रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खड्डे पडले होते, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता। काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचं काम ठेकेदारानं अर्धवट अवस्थेत सोडलं होतं। हीच बातमी एबीसी न्यूजनं लावून धरली होती। एबीसीच्या बातमीची दखल घेत संबंधित प्रशासनानं अखेर अर्धवट अवस्थेत सोडलेल्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय, त्यामुळे वाहन चालकांना नक्कीच यामुळे दिलासा मिळणार आहे। पटेल सार मार्टमध्ये एक महिना फ्री शॉपिंग करण्याची संधी। चला तर आज भेट द्या नजीकच्या पटेल सार मार्टला। आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील जवळपास 2 लाख ग्राहकांनी पटेल सार मार्टच्या ऑफरचा फायदा घेतला आहे। या स्कीममध्ये ग्राहकांना रोज चालू असलेल्या सर्व ऑफर्स मिळतात आणि एक महिना फ्री शॉपिंगची संधी म्हणजेच एकाच वेळी 2 मोठ्या ऑफर्स म्हणजे बचतच बचत। आपणही या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकता आणि मिळू शकता फ्री शॉपिंग। आमच्या लाखो ग्राहकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे, मग वाट कसली बघता? आजच भेट द्या आपल्या नजीकच्या पटेल सार मार्टला आणि मिळवा फ्री शॉपिंग करण्याची संधी। ही ऑफर पटेल आर मार्टच्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली मधील काही स्टोर मध्येच उपलब्ध आहे। अंबरनाथ आणि बदलापूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाण्याच्या दरात काही दिवसांपूर्वी 10% वाढ करण्यात आली होती, मात्र आता ही दरवाढ रद्द करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनात आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीची दखल घेऊन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे। आमदार केणेकर यांनी या दरवाढीला विरोध दर्शवला होता, तसेच याबाबत ते शासन दरबारी सुद्धा पाठपुरावा करत होते। पावसाळी अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर केणेकर यांच्या पाठपुराव्याला यश आले। पाण्याची दरवाढ रद्द करण्यात आल्यानं अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे। अंबरनाथमध्ये 70% सर्वसामान्य गोरगरीब जनता या ठिकाणी राहते। अगोदरच पाण्याचे जे दर आहेत ते सर्वात जास्त आहेत अध्यक्षमध्ये। गेले 2 महिन्यापासून 10% ही वाढीव त्या ठिकाणी आकारणी करून बिल वसुली केली जाते अध्यक्षमध्ये। पाणी नसताना सुद्धा त्या ठिकाणी 10% वाढीव पाणी बिल आकारला जातोय, ही कॅन्सल करणार का? पुढच्या येणाऱ्या काळामध्ये बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल यांच्या बाबतीमध्ये शासन दोघं योजना मंजूर करण्याकरता पाठपुरा करत आहे।
कार्यकारी अभियंत्याच्या बाबतीमध्ये जलव्यवस्थापन समिती मजीपा अंबरनाथ याच्याकरता रिक्त पदी जी आहे त्याच्या कार्यकारी अभियंत्याकरता आपण एक महिन्याच्या आत आता काही पद जी रिक्त होत आहेत किंवा प्रमोशन्स आहेत त्याच्यामध्ये एक महिन्याच्या आत नवीन कार्यकारी अभियंता देण्याचं या ठिकाणी मी खात्री देतो। त्याचप्रमाणे जी 10% वाढ आहे ती 10% वाढ सध्या करता करता करण्यात येणार नाही अशा पद्धतीची घोषणा मी या ठिकाणी करतो। बदलापूरमधील गांधी टेकडी रस्त्याच्या कामाला भूमिपूजनासाठी मुहूर्त मिळत नाही त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना खड्ड्यांमधूनच वाट शोधावी लागते। नेत्यांना भूमिपूजनासाठी वेळ नसल्यानं रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन रखडले। रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करून लवकरात लवकर रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी आता वाहन चालक आणि नागरिकांमधून केली जाते। मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गांधी टेकडी रस्त्याच्या कामासाठी 30 लाख निधी मंजूर झालाय। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून 20 लाख तर माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून 10 लाख असा एकूण 30 लाख रुपये रस्त्यासाठी खर्च करण्यात येणार आहे। या निधीतून रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत। काही दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार होतं मात्र आमदार किसन कथोरे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवरांना वेळ नसल्यानं भूमिपूजन लांबणीवर पडलं। भूमिपूजन रखडल्यानं नागरिकांना पुन्हा खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतोय। ठरल्यावेळी जर भूमिपूजन झालं असतं तर आतापर्यंत हा रस्ता तयार झाला असता। 2 दिवसांपूर्वी याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता जागेतील अडचणींचा तिढा सोडवून अधिवेशन झाल्यावर भूमिपूजन करून रस्त्याचं काम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। त्यामुळे आता रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात करण्यात येईल हे पाहावं लागणार आहे। अजय जोशी, ABC News, बदलापूर। पटेल सार मार्टमध्ये एक महिना फ्री शॉपिंग करण्याची संधी, चला तर आज भेट द्या नजीकच्या पटेल सार मार्टला। आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील जवळपास 2 लाख ग्राहकांनी पटेल सार मार्टच्या ऑफरचा फायदा घेतला आहे। या स्कीममध्ये ग्राहकांना रोज चालू असलेल्या सर्व ऑफर्स मिळतात आणि एक महिना फ्री शॉपिंगची संधी म्हणजेच एकाच वेळी 2 मोठ्या ऑफर्स म्हणजे बचतच बचत। आपणही या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकता आणि मिळू शकता फ्री शॉपिंग। आमच्या लाखो ग्राहकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे, मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या आपल्या नजीकच्या पटेल सार मार्टला आणि मिळवा फ्री शॉपिंग करण्याची संधी। ही ऑफर पटेल आर मार्टच्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली मधील काही स्टोर मध्येच उपलब्ध आहे। महापुरुषांबद्दल आणि देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा अंबरनाथमध्ये निषेध करण्यात आला। शहरातील विविध सामाजिक संस्था आणि साईबाबा मंडळाच्या माध्यमातून जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं। अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं। शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी काही दिवसांपूर्वी क्रांतिसूर्य महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, यांचा संपूर्ण देशभरात निषेध करण्यात आला। अंबरनाथमध्ये देखील विविध सामाजिक संघटनांकडून भिडेंच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समिती, माळी समाज सेवा संस्था, मी अंबरनाथकर सामाजिक संस्था, ओबीसी संघर्ष समिती, साईबाबा मंडळ आणि शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकर प्रेमींनी हा निषेध केला। अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळेस करण्यात आली। महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे या माथेफिरूचा जाहीर निषेध असं बॅनर हातात घेऊन निषेध करण्यात आला। यावेळी भिडेंना फाशी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे।